नमस्कार। आपल्या कुटुंबावरती फार मोठं असं संकट गेल्या 10-15 दिवसापासून भोगावत होतं आणि ह्या कोरोनाच्या साथीच्या आजारामध्ये आपले कुटुंब प्रमुख मोठ्या मालकांचं देहावसन झालं। तो आपल्या सगळ्यांसाठीच एक फार मोठा धक्का होता। एखादा वटवृक्ष ज्याप्रमाणे मळून पडतो त्या पद्धतीनं मोठ्या मालकांच्या जाण्यामुळे आपल्या सगळ्याच परिवारावरती आघात झाला होता। आमच्या परिचारक कुटुंबातले जवळजवळ 10 ते 12 लोक या कोरोना पॉझिटिव्हमध्ये निघाले। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही सगळेजण पुणे सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट झालो। तिथं सगळ्यांवरती उपचार होऊन सगळ्यांना डिस्चार्ज मिळाला आहे। परंतु दुर्दैवानं आपण मोठ्या मालकांना ह्यातून वाचवू शकलो नाही। डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले परंतु वय आणि त्यांचे जुने आजार याच्यामुळं शरीरानं त्या उपचाराला काही साथ दिली नाही। मृत्यू हा अटळ आहे, अंतिम सत्य आहे, ते आपण स्वीकारलं पाहिजे। मोठ्या मालकांची जी पोकळी आहे ती कधीच भरून निघणार नाही। तरीसुद्धा त्यांनी ज्या तत्वाने आयुष्य त्यांचं सगळं अंगीकारलं, ती तत्व ज्या पद्धतीनं त्यांनी समाजकारण केलं, त्याच वाटेवरती पुढं जाणं आणि त्यांनी उभा केलेला हा जो परिवार आहे हा अधिक मोठा करणं, अधिक सक्षम करणं आणि गेले 3-3 पिढ्यापासून आपण एकमेकाचं ऋणानुबंध बांधता आहेत रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा, ते अधिक घट्ट करणं हीच खरं म्हणजे मोठ्या मालकांना श्रद्धांजली ठरणार आहे। त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे जरी खरं असलं तरीसुद्धा परमेश्वरानं किंवा नीतीनं जो मार्ग आपल्याला या ठिकाणी आखून दिलाय त्याच मार्गानं पुढं जाणं एवढं आपल्या हातामध्ये। मी या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो की गेल्या 15 दिवसापासून आपण सगळे अस्वस्थ आहात। मी उमेश मालक आम्ही कुणीच आपल्याला भेटू शकत नाही कारण आम्ही सगळे पुण्यामध्ये ॲडमिट आहोत। आपल्या सर्वांच्या सदिच्छा आशीर्वादानं तीर्थरूप बाबा असतील, उमेश मालक असतील, ते 10-20 तारखेला त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि मलाही आज दवाखान्यामधून डिस्चार्ज मिळालेला आहे। पुढच्या 7 दिवसामध्ये डॉक्टरांनी क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिलेला आहे, त्यामुळे मी आज तातडीनं पंढरपूर येथे येऊ शकत नाही। नजीकच्या काही कालावधीमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढे निर्णय करून मी पंढरपूरला येईन। आपल्या सगळ्यांना भेटणं किंवा भेटीची मलासुद्धा एक प्रकारची अशी ओढ आहे। आपण सगळे अस्वस्थ आहात, मनामधून अस्वस्थतेची मला जाणीव आहे, परंतु हे संकटच एवढं मोठं आहे की या संकटामध्ये स्वतः सुरक्षित राहणं आणि दुसऱ्याला सुरक्षित ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। मालकांचा अंत्यविधी पंढरपूरला करावा अशी इच्छा होती, परंतु शासनाचे नियम, त्यांचे कायदे ते कधीच मोठ्या मालकांनी आयुष्यामध्ये मोडले नाही। त्यामुळं मग अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पंढरपूरमध्ये जर अंत्यविधी केला असता त्या ठिकाणी लोकांची गर्दी उसळली असती, त्यातून या कोरोनाचा प्रसार झाला असता आणि त्याच्यामुळं मग अधिक अडचणीची परिस्थिती उद्भवली असती,
म्हणून आमच्या कुटुंबियांनी आम्ही पुणे येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला. अतिशय दुःखकारक होतं आपल्यासाठी, सगळ्यांसाठी, व्यक्तिशः माझ्यासाठी. पण तरीसुद्धा हा निर्णय कठोरपणे घ्यावा लागला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. परंतु गेल्या 50 वर्षांमध्ये आपण जे प्रेम मोठ्या मालकांना दिलं, आमच्या कुटुंबाला दिलं, तेच प्रेम, तेच आशीर्वाद भविष्य काळामध्ये आपण आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे उभा करताल. मी त्या आशीर्वादाच्या जोरावरतीच या मोठ्या संकटामधून आमचं कुटुंब बाहेर पडेल अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की हे संकट, कोरोना संकट, अतिशय वाईट आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातले वयस्कर लोक, वृद्ध लोक, ज्यांना पूर्वीचे आधार आहेत असे लोक, यांना सांभाळणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर समाजामध्ये याचा प्रसारही होऊ नये यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे, स्वयंशिस्त घालून घ्यावी आणि त्या पद्धतीनं आपण पुढचं मार्गक्रमण करावं. नजीकच्या काळामध्ये मी आपल्याला येऊन भेटतोय. धन्यवाद.